ताम्रध्वजाचं रोहण हे पंचदशनाम जुना आखाड्याचे महामंडलेश्वर अवदेशानंदगिरी यांच्या हस्ते करण्यात आलं आणि यावेळी राजनाथ सिंह पंकजा मुंडे आणि सगळ्या सेवा आखाड्यांचे आचार्य आणि महंत उपस्थित होते। हे आता आपण काही एरियल फुटेज जे आहे ते बघतोय। या सोहळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये आज लक्षणीय गर्दी होती। आज नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण झालं आणि नाशिक शहराचं हे दृश्य आपण बघतोय। ज्या हेलिकॉप्टरमधून नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी तिथल्या ध्वजावर पुष्पवृष्टी करण्यात आली त्याच हेलिकॉप्टरमधून चित्रित केलेली ही दृश्य आहेत। ध्वजारोहण म्हणजे कुंभमेळ्याची सुरुवात, कुंभमेळ्याचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवशी नाशिकचा जो घाट आहे तो भाविकांनी कसा फुलून गेलाय हे सुद्धा आपल्याला या दृश्यांमधून दिसू शकतंय। नाशिकचं हे विहंगम दृश्य फक्त IBN लोकमतवर तुम्ही बघू शकताय। या कुंभमेळ्याला जे राज्यभरातून जे वेगवेगळे विविध भागातून जे भाविक आलेले होते ज्यांनी उपस्थिती लावलेली होती त्या भाविकांशी सुद्धा बातचीत आम्ही केली। या भाविकांचं काय आज म्हणणं होतं ते सुद्धा आपण बघूयात।